पुन्हा एकदा चीन जगासाठी चिंतेचा विषय ठरला आहे चीनने अंतराळात पाठवलेलं रॉकेट अनियंत्रित झालं असून पृथ्वीवर पुन्हा प्रवेश करताना मोठा विध्वंस करण्याची शक्यता निर्माण झाली आहे यामुळे जगभरातील देश चिंतेत पडले असून हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत आठ मे रोजी प्रवेश करणार आहे महत्त्वाचं म्हणजे चीनने याच रॉकेटवरून भारतातील पेट्या चितांची खिल्ली उडवली होती भारतातील जळणाऱ्या चितांचा फोटो आणि या रॉकेटचा फोटो वापरून त्यावर लिहिलं होतं की चीनमध्ये आग जळणं विरुद्ध भारतात आग जळणं पण आता याच रॉकेटचं नियंत्रण सुटलंय याबाबत अमेरिकेच्या सरकारने गंभीर इशारा देताना म्हटलंय की एकवीस टन वजनाचं हे रॉकेट पृथ्वीच्या कक्षेत आठ मे रोजी कधीही प्रवेश करू आहे अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने या रॉकेटची वायुमंडळामध्ये पुन्हा प्रवेशाची तारीख जाहीर केली आहे सध्या हे सांगणं कठीण आहे की हे रॉकेट पृथ्वीच्या कोणत्या भागातून प्रवेश करेल आणि जगाच्या कोणत्या भागावर कोसळेल स्पेस ट्रॅकवर या रॉकेटचं लोकेशन आणि गतीबाबत नियमित माहिती दिली जाते या रॉकेटबाबत जसजशी माहिती समोर येते अमेरिकेचं सरकार ती सुद्धा जगभरासाठी उपलब्ध करत आहे अमेरिकेने आपले सर्व सॅटेलाइट या रॉकेटला ट्रॅक करण्यासाठी कामाला लावलेत तसंच अन्य सॅटेलाईट ट्रॅकरने सुद्धा या शंभर फूट लांब आणि सोळा फूट रुंद रॉकेटबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे रॉकेट सध्या चार मैल प्रतिसेकंद इतक्या प्रचंड वेगानं पुढे जात आहे अशी माहिती सध्या समोर येते अमेरिकन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते माईक हॉवर्ड यांनी सांगितलं आहे स्पेस कमांडच्या अंतर्गत ही घटना येते चीनी रॉकेटच्या स्थितीवर सतत नजर ठेवली जाते पण पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करण्याच्या काही तास आधीच हे रॉकेट कोणत्या भागातून प्रवेश करेल हे सांगता येणार नाही चीनने गेल्याच आठवड्यात स्पेस स्टेशन बांधण्यासाठी लाँग मार्च पाईप बी हे रॉकेट अंतराळात पाठवलं होतं हे रॉकेट एकोणतीस एप्रिलला लॉन्च करण्यात आलं होतं हे चीनचं सगळ्यात मोठं कॅरियर रॉकेट आहे गेल्या वर्षी लॉन्च केलेल्या एका रॉकेटमुळे सुद्धा धातूच्या मोठ्या मोठ्या सळ्या या बाहेर पडल्या होत्या त्या पृथ्वीवर कोसळल्याने आयवरी कोशच्या इमारतींचं नुकसान झालं होतं काही सळ्या या आकाशात जळाल्या होत्या आजचं हे रॉकेट ज्या गतीनं पुढे जात आहे ते पाहता ते न्यूयॉर्क किंवा माद्रिद किंवा मग दक्षिणेकडे चिली किंवा न्यूझीलंडच्या बाजूने प्रवेश करू आहे या रॉकेटचा मार्गच अनियंत्रित झाल्याने ते कधी आणि कुठे वळेल हे सांगता येत नाही असं तज्ज्ञ जोनाथान मॅक्डोबल यांनी सांगितलं आहे त्यामुळे आता चीनच्या या रॉकेटचं नेमकं काय होतं याकडे जगाचं लक्ष लागलं आहे महाराष्ट्रासह जगभरातल्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमतचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका